लोकसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यावर आली आहे. गेल्या 5 वर्षात राज्यातील मतदारांनी अभूतपूर्व घडामोडी पाहिल्या. भाजप शिवसेनेला मिळालेला जनादेश, मुख्यमंत्री पदावरून तुटलेली युती, त्यानंतर एकनाथ शिंदेचं बंड आणि आता अजित पवारांचं बंड, अशा अनेक घडामोडी या 5 वर्षात घडल्या. राज्यातील 2 मोठे प्रादेशिक पक्ष फुटले. या सगळ्या घडामोडींनंतर होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत जनता कोणाला कौल देणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. राज्यात सध्या महायुतीचं सरकार आहे, केंद्रात भाजपाचं बहुमताचं सरकार आहे, पण तरीही लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस वर्चस्व राखेल अशी माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. इंडिया टुडे ग्रुपने केलेल्या सर्व्हेतून पुढे आलेली आकडेवारी राज्यातील महायुती सरकारची झोप उडवणारी आहे. शिंदे अजित पवार गटासह भाजपाच्या जागा देखील घटण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. लोकसभेच्या मागील निवडणुकीत शिवसेना भाजपाने 48 पैकी 41 जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी ठाकरेंची शिवसेना भाजपासोबत होती. येत्या निवडणुकीत काँग्रेस उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 48 पैकी 26 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर महायुतीला 22 जागा मिळू शकतात. याचा अर्थ भाजप प्रणित एनडीएला गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 19 जागांचं नुकसान होताना दिसत आहे. इंडिया टुडे ग्रुपने केलेल्या सर्व्हेनुसार राज्यात भाजपाला सर्वाधिक 16 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर काँग्रेसला 12 जागा मिळू शकतात. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 3 जागा तर अजित पवार यांच्या पक्षाला 3 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 9 जागा तर शरद पवार यांच्या गटाला 5 जागा मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच पक्ष आणि चिन्ह गमावूनही ठाकरे आणि थोरले पवार शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीपेक्षा दुप्पट जागा जिंकू शकतात.